असं या भागामध्ये कुठे असं आहे की नाल्यावरच घर बांधलं आणि नाल्याची रुंदी कमी जो खारुग नाला आहे याच्या पलीकडे त्या खारुग नाल्या म्हणजे आमच्या गाड्या मशीर राहतात त्यांच्या तिकडे जे जे नाला आहे त्या नाल्यावरतीच लोकांनी काय केलं घरं बांधलेत आणि टॉयलेट बांधलेत वॉश म्हणजे कपडे धुवायची जागा पकडून ठेवलेली आहे एवढं अनुकूल बांधकाम झालंय सगळे वॉर्ड ऑफिसर सगळे बघून झालं आहे आता तो नाला सुद्धा साठ फुटाचा होता तो आता फक्त दहा ते वीस फुटाचा राहिला आहे म्हणजे नाल्यावर अधिकृत बांधकाम हा प्रश्न आहेच अनधिकृत बांधकाम हा प्रश्न आहेच पण त्याचबरोबर नाल्याची कमी होत असलेली रुंदी हे सुद्धा मुंबई मुंबईसाठी म्हणजे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आता इथली काय परिस्थिती आहे मी विचारतो काय नाव तुमचं रंजना परिहार रंजनाजी मला काय सांगा की कि आधी किती नाला होता आणि आता मोठा पण होता आणि खोल पण होता नाला पण आता ज्यावेळी आम्ही इथे राहतोय तिथपासनं कमीत कमी पन्नास वर्ष झाली तिथं मी राहते तिथं लाईट नव्हती संडास नव्हतं पाणी नव्हतं तिथपासन त्यावेळेस सगळं पटांगण होतं त्या लोकांनी जागा आडू आडू घर बांधलेत आणि आता नाला एवढा खोल झालाय तर कचरा आम्ही तर टाकतच नाही इकडं पण पाणी जर आलं तर ते बाहेर घरात निशिरते माणसांचे पाणी हो 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 कमी झालाय महापालिकेच्या अधिकारी याच्याकडे लक्ष दिलं नाही लक्ष नाही कचरा नेणे नाही काय नाही एवढाच नाला आला पण त्यातला कचरा काढला तर पाणी जाईल ना खाली दाबीत पण कचराच काढत नाही ती दीडशे फूट खाली होता येऊ दीडशे फूट खाली होता आम्ही घाबरायचो पाणी असं खळखळा चालायचं तर आता त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट वाले खाली थे थे गर 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 आ, ते खाली दाबीत ते गरगर घर फिरतं ना ते खाली दाबीत आपण बोलला ना अधिकाऱ्याला सांगितलं की नाही नाही बोलत आहे आहे आता का नाली सफाई नाही 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 आलीच नाही ते इथे आलीच नाही कुठे आलीच नाही पण नाही 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 आली नाली सफाई करण्यासाठी जागाच नाही पुढे आता हा नाला आपण पाहूया किती किती लांब आहे तो म्हणजे म्हणजे हा साठ फुटाचा नाला याला कोण म्हणेल आणि हा साठ फुटाचा नाला जर वीस फुट झाला असेल तो जर पंचवीस फूट झाला असेल तर उरलेलं जे पाणी आहे ते साचणारच कारण नाली सफाई होत नाही आणि अशा प्रकारची परिस्थिती मुंबईतल्या अनेक भागांमध्ये आहे मोगरा नाल्यावरची जी परिस्थिती होती तीच वाय नाला वडाळा मिठागर इथली आहे खारूक हा खारुक नाला आहे अशा प्रकारच्या अनेक नाल्यावर अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आणि पाणी कुठं कुठं साचलं होतं आता पाणी घरानिशिरलं उरफट सर हे पाणी इकडं साचलं आणि घरामध्ये उरफट आलं तीन तीन खोल्यात आतमध्ये तर त्याच्यामध्ये आम्ही तर मी तर स्वतः स्वतः आमच्या घराने शिरला तुम्ही कुणाला विचारा तिकडे जाऊन संपूर्ण बिछाणा बिछाणा सगळं रगबीक टाकलं तरी पाणी आवराणा जेव्हा पुढे येऊन कचरा काढा तेव्हा पाणी गेलं सकाळी मुंबईत पाणी तुंबण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे की नाले कमी झाले नाल्यावर बांधकामं झाली नाल्यावर घरं झाली ती अनधिकृत आहेत महापालिकेचे अधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाही आणि संपूर्ण मुंबईला त्याचा त्रास सहन करावा लागतो